क्रिस्टा IVF-तर्फे अनेक वर्षांनंतर IVF तंत्रज्ञानामुळे मातृत्व लाभलेल्या मातांचा मेळावा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थित घेण्यात आला. विमाननगर येथील हॉस्पिटलच्या प्रांगणात अपत्यन होणाऱ्या मातांना IVF तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा होऊन मातृत्व लाभले आहे. 10 ते 15 वर्ष अपत्य होण्यास अडचण निर्माण झालेल्या अनेक मातांना या तंत्रज्ञानामुळे नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होऊन त्यांना अपत्य लाभते. तसेच याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही, आईचे व बाळाचे आरोग्य नीट राखले जाते. या मेळाव्यास आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल म्हणजे दाम्पत्यांच्या जीवनात बाळ जन्मास आणून त्यांचे जीवन आनंदित केले. या संस्थेने एक सामाजिक भान जपले असून याविषयी अनेक मान्यवर डॉक्टरांनी सखोल असे मार्गदर्शन करून जनजागृती केली. कार्यक्रमाच्या शेवटी दाम्पत्यांचा रॅम्प वॉक घेण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कांचन सिसोदिया, पूजा जोशी यांनी अथक परिश्रम केले. यावेळी कार्यक्रमास माता दाम्पत्य तसेच आमदार जगदीश मुळीक, माजी नगरसेविका संगीता तिवारी, डॉक्टर रोहित बोरकर, पौर्णिमा लुनावत व राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. आपल्याकडे जे कपल्स आहेत ज्यांना वंदित्वाची समस्या आहे त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तर नॉर्मल मेडिसिन्स, त्यानंतर IUI, IVF, ICSI आणि त्यापेक्षाही ॲडव्हान्स ट्रीटमेंट जे लागतात, म्हणजे काही जणांना जेनेटिक काउन्सिलिंग लागते किंवा आधी जर काही बाळ असतील जे अपंग झालेले असतील तर त्यांना आपण आधुनिक उपचाराने परत तसं बाळ होऊ नये यासाठी मदत करू शकतो. तर या सगळं या सर्व सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर नक्की तुम्ही म्हणजे नक्की जे पेशंट असतील किंवा त्यांना मी आवाहन. पुण्यामध्ये किती सेंटर आहे, कुठे कुठे सेंटर आहे? पुण्यामध्ये विमाननगरमध्ये आपलं एक सेंटर आहे आणि एक रावेतलं सेंटर आहे. तर या ठिकाणी आपल्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहे. एक और चीज, क्योंकि शुरुआत आज आपने इस प्रोग्राम का यहाँ पे अनाउंस किया है, उसकी शुरुआत आज से कर रहे हो, क्या प्रोग्राम था, किस तरह की आज का है? जी, क्रिस्टा IVF फर्टिलिटी सेंटर पैन इंडिया चेन है जो कि इनफर्टिलिटी की ट्रीटमेंट हम लोग देते हैं, जिसमें हर तरह का IVF से लेके सी या कोई एडवांस इनफर्टिलिटी ट्रीटमेंट है वो हमारे यहाँ पर होते हैं. ये हमारे सेंटर्स इंडिया में 6 प्लेसेस पर हैं, इसमें पुणे में हमारे यहाँ 2 सेंटर हैं और डॉक्टर पवन बेंडेले इसको लीड करते हैं. हम लोगों ने अपने सेंटर्स पटना में, लखनऊ में, कानपुर में, दिल्ली में, नोएडा में और कोलकाता में, इसके अलावा हमारा पुणे में तो है ही डेफिनेटली. हम इसके अलावा जागरूकता के केंद्र भी हमने कई सारे जगह पे खुले हुए हैं जहाँ पर हम लोगों को अवेयर करते हैं इसके बारे में कि लोग ट्रीटमेंट समझें. तो आज का जो उद्देश्य था, आज का जो दिवस था, हम लोगों ने ये चुना था कि हम एक तरीके से लॉन्च कर रहे हैं कि आप लोग एक स्टेप आगे आएँ और शुरू करें इस चीज़ को, जिन लोगों को ज़रूरत है उनके बारे में बताएँ, खुलकर बात करें इसके लिए. और हमने आज पेरेंटहुड को इन्जॉय किया, लोगों ने जो प्रेगनेंसी जिनकी चल रही है या जिनके बच्चे डिलीवर हो गए वो सभी लोग यहाँ मौजूद थे. उन्होंने अपने एक्सपीरियंस हमारे साथ शेयर किए, उन्होंने बताया कि कैसे ये जर्नी में उनको इतने 10 साल 15 साल, यहाँ तक कि आप आज की एक कपल आई नहीं है जिन्होंने अभी सर से बात करी फ़ोन पे, वो 27 साल बाद उनको हुआ है बच्चा. तो ऐसा नहीं है, अपने इंडिया में भी ARTI लॉ आ चुका है जिस लॉ के माध्यम से 50 तक की महिला और 55 तक के पुरुष आज की तारीख में माता पिता बन सकते हैं. और IVF एक तरीके का ऑप्शन है जिसके माध्यम से इसका सलूशन ढूंढा जा सकता है अगर इनफर्टिलिटी है. दूसरा IVF फर्टिलिटी सेंटर डॉक्टर पवन बेंडेले लीड करते हैं एंड यू कैन आस्क. एक जो सबसे बड़ी चीज़ जो मैं समाज में लोगों के बीच में लाना चाहती हूँ कि सिर्फ महिला के कारण बच्चा नहीं हो रहा, ऐसी समस्या नहीं है, बल्कि पुरुष भी इसके लिए अब इक्वली जिम्मेदार हो गए हैं. उनमें भी बहुत सारे बिकॉज ऑफ लाइफ स्टाइल चेंज हुआ है, हार्मोन्स चेंज है, हमारा खान पीन ठीक नहीं रह गया है और बहुत सारा स्ट्रेस इसका एक कारण बन गया है, जिस वजह से पुरुष भी आज की तारीख में शुक्राणु कम होना अथवा ना होना अथवा किसी और तरह की वजह से उनके शुक्राणु उतने अच्छे वर्क नहीं कर पा रहे होते हैं, इसकी वजह से प्रेगनेंसी इश्यूज आते हैं. तो ये सिर्फ महिला नहीं रह गई है, बराबर से हो रहा है. और आप मानेंगे नहीं कि जिस तरह से बढ़ चुका है वो नंबर, ये है कि हर आज की तारीख में 10 पेशेंट्स में से, 10 कपल्स में से कम 2 या 3 कपल्स ऐसे निकल के आते हैं जिन लोगों को ये समस्या आ रही है किसी न किसी रूप. तो बड़े होने पर वो स्थिति में वो इनफर्टिलिटी स्पेशलिस्ट से कंसल्ट करते हैं, बात करते हैं.
दूसरा एक और भी है कि महिलाएं जो है वो आज की तारीख में जो करियर की वजह से डिले करती हैं मैरिजेस या लेट शादी हो रही है उसमें भी आपके चूँकि एक महिला के फिक्स होते हैं अंडे कि वो एक जितने भी उसका कितना समय तक उसके एग रहेंगे वो एग की क्वालिटी और क्वान्टिटी दोनों ही अफेक्ट होती है उम्र बढ़ने पर, तो वो उनकी कहीं ना कहीं एग की प्रॉब्लम आती है। उसका सलूशन यही है कि लोग सोशल फ्रीजिंग यानी कि एग फ्रीजिंग आजकल करा रही हैं फीमेल और फिर उसके बाद में जब वो मन चाहे टाइम पर अपना प्रेगनेंसी प्लान कर सकते हैं। ये भी एक जगह है रीजनल है महाराष्ट्र क्रिस्टा आईवीएफ फर्टिलिटी सेंटर। मी इतकंच सांगेल की आमच्या इथे जी ट्रीटमेंट होते ती एकदम गोपनीय पद्धतीने होते आणि प्रत्येकासाठी आम्ही एक इंडिव्हिज्युअलाइज वाईज ट्रीटमेंट ठेवतो। प्रत्येकासाठी वेगळी म्हणजे एक वेगळा प्लॅन असतो आमच्या ट्रीटमेंटचा आणि एक अफोर्डेबल रेटमध्ये आम्ही इथे ट्रीटमेंट देऊ। सक्सेसचं बोललात तर आम्ही पूर्ण प्रयत्न करतो असं नाही आणि आमच्याकडं आत्तापर्यंत 1000 जास्त जोडप्यांनी मातृत्वांचा आनंद घेतला। तर हे जे आपलं सेंटर आहे जे दोन पुण्यात आहे, एक विमाननगरमध्ये आहे आणि एक रावतमध्ये आहे, तर मी लोकांना असं आवाहन करेल जसं आज आम्ही एक लॉन्चिंग केलं आहे, टेक अ स्टेप आहे, एक पाऊल पुढे घ्या आणि तुम्ही या, मोकळेपणाने बोला। फक्त मातृत्वाचा आनंद हा प्रत्येकाला हवाच असेल पण तुम्ही जर योग्य त्या ठिकाणी योग्य वेळी ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच तुम्हाला त्याच्यात सक्सेस होईल। एवढंच आज IVF किष्टा सदर संस्थेने हा चांगल्या प्रकारे कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि ज्या म्हणजे पेरेंट्सला मूलबाळ होत नाही तर त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आणि जे सक्सेसफुल ह्याच्यामध्ये आहेत त्यांना आता त्यांच्या जीवनामध्ये आनंद मिळालेला आहे। ह्या सर्वांचा इथे गेट टुगेदर कार्यक्रम ठेवत त्यांना चांगल्या प्रकारे आज आनंद देत आहोत। तसेच IVF किष्टा हे खूप चांगलं सेंटर आहे, भविष्यामध्ये त्यांनी बरेच सेंटर्स आलो इंडियामध्ये केले आहेत आणि डॉक्टरची टीम अतिशय उत्कृष्ट आहे। 99% इथे सक्सेसफुल रेट आहे आणि सर्व जे ज्यांना हा समस्या समोर जावं लागतं ज्यांना ह्या समस्या आहेत त्या सर्व रुग्णांनी पेशंटनी किंवा नातेवाईकांनी या ठिकाणी यावं आणि असं नाही की या ठिकाणी खूप महाग आहे असं काही नाही आहे। तुम्हाला OPD काउन्सिलिंग फ्रीमध्ये आहे आणि कमी पॅकेजसुद्धा तुम्हाला मिळतील, तुमचं फायनान्शियल सोल्युशन या ठिकाणी होईल आणि जे आपण अनुशक्ता अनुवंशिकता म्हणतो ग्रामीण भागामध्ये असं खूप सारं लोन पसरलेलं असतं, आता त्या सायन्सनुसार असं काही राहणार नाही आहे। अशा हायटेक टेक्नॉलॉजीमध्ये आणि उत्कृष्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण आपल्या नशिबातला आणि आनंदातला आनंद या ठिकाणी मिळू शकतो आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो की आपण या ठिकाणी येऊन सदर गोष्टीचं काउन्सिलिंग करून आपल्या जीवनाचा आनंद नक्की घ्यावा आणि जे काही आपलं अडीअडचणी असतील त्या ठिकाणी आपण काउन्सिलिंगद्वारे मोफत घेऊ शकता आणि IVF किष्टा सेंटर हे सर्वात बेस्ट आहे असं आम्ही रिकमेंड करतो। धन्यवाद।